तर देशात सध्या पांढऱ्या दाढीलाच महत्व आहे असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय. 4 जून नंतर पुन्हा एकदा पांढरी दाढी दिल्लीमध्ये बसणार असं सामंत म्हणाले. कुणी तुतारी वाजवेल, कुणी मशाली घेऊन धावतील, पण पुन्हा मोदीच येणार असंही सामंत म्हणतात. तर राहुल गांधींची पांढरी दाढी, अंबादास दामे यांनी हे प्रत्युत्तर दिलंय. काही लोक तुतारी वाजवतील, काही लोक मशाल घेऊन धावतील, काही लोक अजून अजून काय करतील, काही परिणाम होण्याचा नाही. नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार आहेत ही काळ्या दगडावरची भेट आहे. मला असं वाटतं दाढीवर झालं तर अनेक दाढीधारी लोक आहेत या महाराष्ट्रात पण आणि देशामध्ये पण, त्यामुळं या दिल्लीत येतील ना पांढऱ्या दाढीवाले, येऊ शकतात ना, त्याला काय. पांढरी दाढी राहुल गांधींची पण आहे ना, त्याला काय प्रॉब्लेम.